हाँ, पिण्याचे पाणी कुठून आणता तुम्ही? घरून? शाळेमध्ये टाकी वगैरे काही नाही का? कुठल्या वर्गामध्ये शिकते तू? पाचवा. ठीक आहे, आज शाळेमध्ये सर आले नाहीत का? आता कुठे गेलेत? किती शिक्षक आहेत शाळेत? आता कोणते सर आहेत? अशोक सर आहेत. जिरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा अजब कारभार. कार्यालयास कुलूप ठोकून सर्व शिक्षक पसार, तर तृतीय शिक्षकाच्या हाती दिला शाळेचा कारभार. मुखेड तालुक्यातील जिरगा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा अजब गजब हुंगळ व मनमानी कारभार उघडकीस आला आहे. जिरगा येथील जिल्हा परिषद शाळेत एकूण पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. या ठिकाणी मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक सर्व तुकडीतील 110 विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत असतात. मात्र आज दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी जिरगा येथील जिल्हा परिषद शाळेला जागृत महाराष्ट्र न्यूजच्या टीमने अचानक भेट दिली, तेव्हा येथील परिस्थिती ही आश्चर्यचकित करणारी निदर्शनास आली असून. तुमच्या शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था आहे का पिण्यासाठी? पाणी कुठून भरता तुम्ही पिण्यासाठी? नेमकं गरम बॉटल म्हणून आणता. शाळेमध्ये पाण्याची टाकी वगैरे काही? कुठलीच व्यवस्था नाही. बरं, याबद्दल सरांना सांगितलं नाही तुम्ही की सर आम्हाला इथं पाण्याची व्यवस्था वगैरे काही नाही म्हणून? कुठल्या वर्गात शिकतो? ठीक आहे. सर कुठे गेलेत? कुठले सर आले नाहीत? बाराळीचे. बरं, इथं कोणकोणते सर आहेत शाळेत? मीटिंग आहे म्हणून आले नाहीत. किती शिक्षक आहेत? किती शिक्षक आहेत? पाच आहेत. पाचपैकी कुठले सर आले शाळेमध्ये? अशोक सर. कुठल्या वर्गामध्ये शिकते बेटा? क्लास टीचर कोण आहेत? राजश्री मॅडम का? बरं, ते आलेत का? कुठे गेलेत? घरीच आहेत. कुठे गेलेत? मीटिंगला गेलेत. या शाळेतील मुख्याध्यापक जाधव, शिक्षक दिलीप पांचाळ, फुलसे मॅडम, शिवाचार्य मॅडम हे शाळेतील शिक्षक हे चक्क ऑफिसलाच कुलूप ठोकून शेकडो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून मीटिंगला गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर या सर्व शेकडो विद्यार्थ्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही तृतीय शिक्षक अशोक सोनकांबळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गोरगरीब दीनदुबळ्या समाजातील पालकांची मुलं या जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात. एवढेच नव्हे तर पालक आपला मुलगा पुढे चालून डॉक्टर, पोलीस, इंजिनियर, शिक्षक इत्यादी होणारच हे स्वप्न उराशी धरून या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा दाखला करीत असतात. मात्र हा सर्व प्रकार पाहता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तरी खेळत नाहीत ना, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूजने गावातील पालक व सरपंच लोकप्रतिनिधींशी या संदर्भात चर्चा केली असता यावर त्यांनी हा सर्व प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे सांगत मौन धारण केले. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली नसून त्या चिमुकल्यांना पिण्याचे पाणी हे घरूनच बॉटलमधून भरून आणावे लागत आहे. सदरील प्रकरणासंदर्भात जागृत महाराष्ट्र न्यूजचे आमचे प्रतिनिधी मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्याध्यापक जाधव यांचा फोन नॉट रिचेबल आढळून आला. अधिकृत कुठलीही जिल्हा परिषद शाळेला सुट्टी जाहीर नसताना असे शिक्षकांचे वागणे म्हणजे तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेण्याचे काम या शिक्षकाने केले आहे, असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा परिषद शाळेतील ऑफिसलाच कुलूप ठोकून शेकडो विद्यार्थ्यांची जबाबदारी तृतीय शिक्षकाच्या हाती सोपवून पसार होणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर शाळेचे केंद्रप्रमुख व शिक्षण मंडळाकडून कडक कारवाई होणार का, हा आता येणारा काळच ठरवेल. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, नांदेड. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.